बारामती तालुक्यातील माजी सैनिकावर चक्क 5 खोटे गुन्हे दाखल. माजी सैनिक लालासाहेब तांबे या सैनिकावर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित पणदरे पोलीस स्टेशनमध्ये चक्क 5 खोटे गुन्हे दाखल केल्याची घटना समोर आली आहे. त्यातील एक गुन्हा हा विनयभंग केल्याचा दाखल केला आहे. जो सैनिक देशाची सेवा करत असतो तो सैनिक असे का करेन, आणि ज्या सैनिकाच्या मनात देशाविषयीचे प्रेम आहे तो सैनिक कधीच असा विचित्र प्रकार करू शकत नाही. अशा घटना बारामती तालुक्यात घडत आहेत. याकडे पवारसाहेबांनी देखील लक्ष दिले पाहिजे व माजी सैनिकांवर जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत ते झाले नाही पाहिजेत, आणि जोपर्यंत हे खोटे गुन्हे माघारी घेत नाहीत तोपर्यंत माजी सैनिक शांत बसणार नाही असे अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य, मेजर श्री संदीप भाऊ लगड यांनी सांगितले आहे. यावेळी बारामती तालुका अध्यक्ष हनुमंत निंबाळकर साहेब तसेच तमाम माजी सैनिक हे उपस्थित होते. धन्यवाद. संदीप वामन लगड, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. बारामती तालुक्यामध्ये पन्नरे या गावामध्ये माजी सैनिक तांबे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. ह्याच्या अगोदरही 4 ते 5 त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, आणि हे जे गुन्हे दाखल करायचं काम जे पोलीस स्टेशन करत आहे, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरंच आहे. त्यासाठी मला असं वाईट वाटतंय की आज हा बारामती तालुका पवारसाहेबांचा आहे, आणि हा अन्याय जेवढा होत असेल तर फार मोठी निंदनीय गोष्ट आहे. या माजी सैनिकावर जो अन्याय होत आहे याकडे पवारसाहेबांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. माजी सैनिक 17 वर्षे 18 वर्षे 32 वर्षे देशाची सेवा करतो, देशाची सेवा करून आल्यानंतर त्याच फौजीला हाणलं जातंय, मारलं जातंय, परत त्यांना शिव्या केली जाते, आणि त्यांच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातोय. एवढी निंदनीय आहे. जो माजी सैनिक ज्याला देशाचा अभिमान आहे तो कधीच विनयभंग करू शकत नाही, तुम्हाला आम्ही ठामपणे सांगतो. त्याच पद्धतीने त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल होते, त्याच पद्धतीने माजी सैनिकांना भारत देशाचा अभिमान होता, त्याच पद्धतीने सर्व भारत देशात नागरिकांचा अभिमान आहे, त्याच्यापेक्षा आम्हाला महिलांचा अभिमान जास्त आहे. मी स्पष्टपणे सांगतो की आज जर आम्ही पाहिलं त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सर्व माजी सैनिकांच्या निगेटिव्ह बोलणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर आम्ही एवढं आम्हाला सांगायचंय की ह्यांची भूमिका माजी सैनिकांच्या विषयी निगेटिव्ह का, पॉझिटिव्ह का नाही असं मला सांगायचं. त्यासाठी आम्ही गुरुवार दिनांक 16/7/2020 रोजी आम्ही महाराष्ट्रातील तमाम आजी माजी सैनिकांच्या वतीने आम्ही उपोषण करणार आहे. त्या उपोषणामध्ये महाराष्ट्रातील तमाम आजी माजी सैनिक उपस्थित राहणार आहे. त्याच पद्धतीने जोपर्यंत हे खोटे गुन्हे जेवढे दाखल केले, 5-6 गुन्हे जे दाखल केले आहेत, जोपर्यंत महागारी घेत नाहीत तोपर्यंत आमचे उपोषण चालूच राहणार आहे. आणि उपोषण करून जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही महाराष्ट्र नव्हे भारत देशामध्ये तीव्र प्रकारचे आंदोलन करणार आहे.